हॅलो, माझं नाव विजय विनायक पंडित. मी जवळपास 3 आठवड्यापासून मला त्रास होत होता, हात होता, म्हणजे माझा ऍक्सिडेंट झाला. गाडीवरनं पडलो मी. गाडीवरनं पडल्यानंतर माझ्या पायाला लागले आणि हाताला लागला, पण पायाला माझा चटका बसला होता, सायलेन्स होता, त्यामुळं लक्ष सगळं तिथंच केंद्रित होतं. ते झाल्यानंतर 3 आठवड्यानंतर माझा हात अचानक उचलणे बंद झाला, म्हणजे तो हात असा एवढाच येत होता, याच्यावर जात नव्हता, अगदी म्हणजे 90% सुद्धा जात नव्हता. त्यावेळेस आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर आरती दमदाडे, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मसलरीजच्या गोळ्या दिल्या. मसलरीजच्या गोळ्या दिल्यानंतर मग पाहिलं एक आठवडाभर, तरी पण काही फरक जाणवणार नाही. मग त्यानंतर त्यांनी प्रोलोथेरपीला रेफर केलं आणि डॉक्टर विक्रम राजगुरू यांचा रेफर दिला, त्यांना भेटायला सांगितलं. मी इकडे आलो, त्यांना भेटलो. त्यावेळेस त्यांनी सगळे एक्झामिन केलं, लगेच म्हणले की आपण एक्सरे काढूया. लगेच अर्ध्या तासात त्यांनी एक्सरे काढला. एक्सरे काढून मग जरा रिपोर्ट पाहिला. त्यावेळेस ते म्हणले की तुमची फ्रोजन शोल्डरची सुरुवात आहे. तर मी म्हणले फ्रोजन शोल्डर म्हणजे काय, म्हणजे हा प्रकार माझी किती नवीन होता. त्यांनी म्हणले की शोल्डर जे असतात तुमचे, शोल्डरच्या अलीकडचे जे स्नायू असतात, ते स्नायू हळूहळू आखडतात आणि त्यानंतर आपली मुवमेंट जी असते हाताची, ती मुवमेंट होत नाही. तर यासाठी ते म्हणले की आपल्याकडे एक इम्पॅक्टचं सेशन आहे, की जे मशिनरी त्यांनी इम्पोर्ट केलेल्या अतिशय महागाच्या आहेत त्या, आणि त्याचा रिझल्ट अतिशय चांगला आहे. म्हणजे त्या मशिनरी ज्या आपण त्याच्यामुळे माझा हात येते या भागात, तिकडे त्यांनी मशिनरी इम्पोर्ट करून तिकडून ते आपल्या बोन्समध्ये कॅल्शियम इंटेक करतात. आणि असे केल्यानंतर मग त्यानंतर जे आपले कॅल्शियम जी कमी जी असते त्याच्यावरती ती भरून निघते आणि आपले स्नायू जे असते ते स्नायू अतिशय चांगल्या प्रकारे काम करायला सुरुवात करतात.